नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी अक्षय तुमचं स्वागत करत आहे सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आपण जो आज टॉपिक घेणार आहोत तो आहे भीम ॲपविषयी भीम ॲप जर कसं रजिस्ट्रेशन करायचं तो व्हिडिओ तर आपण बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि नंतर जर तुम्ही एक तुमच्याकडे एकपेक्षा जास्त बँक अकाऊंट आहे आणि तुम्ही तुमचे बँक अकाउंट स्विच करू इच्छिता दुसरं भीममध्ये वापरू इच्छिता तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता जर तुम्ही पहिले रजिस्टर केलं आणि एस बी आयचं वापरलं आणि त्यानंतर तुम्हाला आय सी आय सी आयचं वापरायचं आहे तर तुम्ही त्या एकाच ॲपमधून प्रकारे अनेक अकाउंट यूज करू शकता वापरू शकता तर तो व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही हे सबस्क्राईब करायला हवं यामध्ये मराठीमधून खूप सारे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी माहितीचे घेते घेऊन येतो तर मित्रांनो चला सर्वप्रथम सुरू करूया भीम ॲप जे आहे ते ओपन करून घ्या भीम ॲप ओपन करताना तुम्हाला पासकोड टाकावा लागणार आहे तो पासकोर्ड तुम्ही जो सेट केलेला आहे तो पासकोर्ड टाकून घ्या पासपोर्ट टाकून ॲप मी ओपन केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँकचं नाव इथं तुम्ही दिसत आहे तुम्हाला यावर तुम्ही क्लिक करा तुमचे जे कोणतेही बँक असेल त्यानंतर तुमचे बँकेची इथे इन्फॉर्मेशन येईल तर बँक अकाउंट्स म्हणून इथे आहे वर आणि इथे तीन डॉट आहे मित्रांनो कोपऱ्यात त्या तीन डॉटवर क्लिक करा त्यावर तुम्हाला चेंज अकाउंट म्हणून क्लिक करायचं आहे चेंज अकाउंट म्हणून लिहून येईन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर चेंज अकाउंट वर क्लिक करा इथं त्यानंतर सर्व बँक आलेले आहे तुमची जी दुसरी बँक तुम्हाला चूज करायची आहे ते बँक तुम्ही चूज करू शकता माझी आय सी आय सी आहे मी आय सी क्लिक करतो तुम्ही बघू शकता सिलेक्ट अकाउंट आता आय सी आय सी आयमध्ये जर तुमचे दोन तीन अकाउंट असतील तर तुमचे दोन तीन अकाउंट इथे येऊन जातील आणि त्यापैकी कोणते सिलेक्ट करायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता माझे एकच आहे त्यामुळे एकच आले त्यावर तुम्ही सिलेक्ट करायसाठी त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आय सी आय सी आय बँक आलेलं आहे तुमचे जे अकाउंट आहे ते चेंज झालेले आहे आणि इथं तुमचा आय नंबर पण तुम्ही जर आयमध्ये असेल तर तो इथं डायरेक्ट येईल नाही तर तुम्ही इथं सेट पण करू शकता आय ॲड्रेस यांचा फोर डिजिटल असतो तर प्रकारे तुम्ही हे तुमची जी बँक आहे ते चेंज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्याबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला जर विसरूच नका आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बघत राहा आमचं मराठी मित्र हे चॅनल तर मित्रांनो पुन्हा मिळ भेटूया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र